बातमी नाशिक मधून महाराष्ट्रात भूमाफियांविरोधात पहिला संघटित गुन्हेगारीचा मुक्का दाखल झाला तो नाशिक शहरात. मात्र तरीही लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम आजही सुरूच आहे. आता तर रद्द झालेल्या पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून मृत व्यक्तीच्या नावानं तब्बल 10 वर्षांनी जमीन खरेदी केल्याचा प्रकार समोर आलाय. तुमच्या जमिनीवर भूमाफियांचा डोळा, बनावट दस्त बनवून नागरिकांची लूट. तुमच्या जमिनीची परस्पर विक्री. जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी अलीकडे पॉवर ऑफ अटर्नीचा वापर सर्रासपणे केला जातो. मात्र त्याचा गैरवापर करून भूमाफियांनी अक्षरशः लुटालूट सुरू केली आहे. नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकच्या सराफ बाजारपेठेतील 6 गुंठे जागा चिरंजीलाल सराफ यांच्यासह इतरांच्या नावावर होती. 2006 साली त्यांनी भूपेंद्र शहा नावाच्या विकासकाकडे इमारत बांधकामाचा करार केला. मात्र व्यवहार पूर्ण न झाल्यानं हा करार रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली. दुर्दैवानं 2 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. असं असताना 2018 साली नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात रद्द झालेल्या करारातील पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून खरेदी खत नोंदवण्यात आलं. विशेष म्हणजे त्यात चिरंजीलाल जिवंत असल्याचं दाखवून भूपेंद्र शहा यांनी ही जमीन आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चिरंजीलाल यांच्या मुलानं दुय्यम निबंधकांपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत अनेक तक्रारी केल्या. अखेर 5 वर्षांनी हा खरेदी व्यवहार चुकीचा असल्याचा निर्णय निबंधकांनी दिलाय. मयत असतानाही त्यांनी तो दस्त चुकीच्या पद्धतीने नोंदवला आणि आमच्याकडे त्या मुख्तार पत्राच्या आधारे त्यांनी ते खरेदी खत करून घेतले. त्यामुळं त्यांनी मुख्तार पत्रावरनं त्यांना खरेदी खत करण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी ते दुसरं मुख्तार पत्र त्यांच्या वारसांचं करून घेऊन नंतर दस्त नोंदणी करायला पाहिजे होतं. आणि मयत इसमाच्या जिवंत आहे असं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये. भूमाफियांनी एवढ्यावरच न थांबता सिटी सर्व्हेतही आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर दुय्यम निबंधकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भूपेंद्र शहांविरोधात गुन्हा दाखल केलाय. की यांना तळ जागा विक्रीचे अधिकार दिलेले नाही जनरल मुख्तार पत्र मध्ये, आणि सब रजिस्ट्रार साहेबांनी ते न तपासता त्याची खरेदी करून दिली त्यांना. अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला फसवलंय. नोंदणी अधिनियम जो आहे ते 82-83 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आता ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे दुय्यम निबंधक आणि राजेश शराफ आहे यांच्याकडून जे पुरावे आपल्याला मिळत आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने जे आपल्याला डेव्हलपमेंट होईल त्याप्रमाणे आपण यामध्ये ऍक्शन घेत आहोत. आता या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाली असली तरी फसवणुकीच्या कलमानुसार आर्थिक दंड आणि 7 वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. मात्र केस लढता लढता सराफ यांचं आयुष्य पणाला लागू शकतं. त्यामुळे तुम्ही सावध रहा आणि आपली जमीन आपल्याच नावावर आहे ना याची वेळोवेळी खातरजमा करून घ्या. योगेश खरे, Zee24 तास, नाशिक. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24.